माझं नाव रीमा भट आणि माझी मिस्टर अमित भट आणि मी आमची एंजल जी 11 सप्टेंबरला बॉर्न झाली आहे इथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये. ॲक्च्युली थोडं हिस्ट्री सांगायची तर माझे जुने डॉक्टर होते आयुर्वेदिक, त्यांनी मला ह्या हॉस्पिटलचा रेफरन्स दिला होता. तिथे आम्ही नंतर मग जेव्हा कळलं की मी प्रेग्नेंट आहे मग तिथून पूर्ण चेकअप आम्ही इथेच चालू ठेवला असं आणि फायनल डिलिव्हरीपर्यंत मग आम्ही इथेच कंटिन्यू केलं. तर माझा बेडेकर हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स तसं सुरुवातीपासून खूप चांगला होता, म्हणजे सगळ्याच बाबतीत मला सगळं ते कन्व्हिनियंट वाटलं कारण एकाच ठिकाणी सोनोग्राफी, ब्लड टेस्ट वगैरे सगळे रिपोर्ट होत होते आणि स्पेशली डॉक्टर महेश ते त्यांनी आम्हाला स्टार्टिंगला कन्सल्ट पण चांगलं केलं, म्हणजे कसं नॅक प्रोसेस असते काय असतं आणि एव्हरी फॉलोअपच्या वेळी पण त्यांनी सगळ्या गोष्टी जे काही आमचे डाऊट्स होते सगळे व्यवस्थित समजून क्लिअर केले. जेव्हा फायनल डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा ॲक्च्युली मी खूप पॅनिक झाले होते कारण म्हणजे ते पेन्स वगैरे मला ॲक्च्युली अनबिअरेबल होत होतं. तर इकडचं ओवरऑल स्टाफ इन्क्लुडिंग म्हणजे सगळ्या मावशा, सिस्टर, डॉक्टर आणि स्पेशली डॉक्टर चेतन यांनी खूप हेल्प केली आणि तर मला खरोखर म्हणजे मेडिकलच्या पूर्ण टीमला थँक्स अ टर्न बोलायचं आहे कारण माझ्यासाठी हा आयुष्यातला खूप स्पेशल मोमेंट होता आणि म्हणजे त्यांनी सगळं ते टॉलरेट करून व्यवस्थित हे केलं. तर मला सगळ्यांना खूप खूप थँक्स बोलायचे आहेत आणि स्पेशली माझ्या बेबीचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर आनंद आणि डॉक्टर विशाल त्यांना पण मला थँक्स बोलायचं आहे कारण त्यांनी कसं बेबीची केअर घ्यायची आहे, कसं हे करायचं आहे आणि तिचं फॉलोअप पण प्रत्येक रिपोर्ट्स वगैरे तिचे चांगल्या पद्धतीने हे केली आहे. तर मी तर म्हणजे माझ्या फ्रेंड्सला पण रेफर करेन हे हॉस्पिटल आणि वी आर ऑल्सो गोईंग टू कंटिन्यू विथ द सेम फॉर अवर बेबी. थँक्यू. थँक्यू.